देऊळघाट येथील साजिद दिवान यांचे सामाजिक दायित्व स्वत उपवास मात्र माकडांची तहान भागवली सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत उन्हाचा पारा चाळीस ते बेचाळीसपर्यंत पोहोचलेला आहे अशात मुक्या प्राण्यांना पिण्याचा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे परंतु या मुक्या प्राण्यांचीही भाषा समजणारे आपल्या समाजात सज्जन लोक आहेत हे दाखवून देणारा एक प्रसंग खामगाव बुलढाणा मार्गावर बोथा जंगलात घडला त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे त्याचे झाले असे की बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट या गावी राहणारे सामाजिक कार्यकर्ता साजिद दिवान हे आपल्या कारने परिवारासह खामगावहून बुलढाण्याकडे येत होते दरम्यान ज्ञानगंगा अभयारण्यात त्यांना काही माकडं भर उन्हात रस्त्याच्या बाजूला बसलेले दिसले साजिद दिवान यांनी आपली कार थांबवली असता था। लगेच माकड त्यांच्याकडे धावून आले तेव्हा दिवान यांच्या लक्षात आले की ही माकडे पाण्याने व्याकुळ झालेली आहेत त्यांना पाण्याची गरज आहे त्यांनी लगेच आपल्या वाहनातील पाण्याच्या बॉटल्स काढल्या आणि माकडासमोर धरताच त्यांनी बॉटलमधील पाणी पिऊन टाकले आता त्यांच्याजवळचे पाणीही संपले होते त्यांनी इतर वाहनधारकांना थांबवून त्यांच्याकडून पाणी घेतले व पुन्हा या माकडांना पाणी पाजून या मुक्या प्राण्यांची तहान भागवली विशेष म्हणजे सध्या रमजान महिना सुरू आहे साजिद दिवान यांचे रोजे सुरू आहेत दिवसभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंब ही ना घेणारे साजिद दिवान यांनी या माकडांची मात्र तहान भागवून हाच खरा मानवता धर्म असल्याचे दाखवून दिले प्राणी मात्रावर दया करा अशी शिकवण प्रत्येक धर्म देतो येथे धर्माच्या नावावर माणूसच माणसाच्या जीवावर उठला असताना व हनुमान चालिसा व मस्जिदीवरील भोंग्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू असताना धर्माधर्मात धर्मा जातीय तेळ निर्माण करून माणसाची मने कलुषित करण्याचे काही अप्रवृत्ती काम करीत आहेत असे असताना रमजानचा रोजा ठेवलेले साजिद दिवान यांनी हिंदू धर्मात हनुमानाचा अवतार मानल्या जाणाऱ्या माकडांना पाणी पाजून एक सामाजिक संदेश दिला आहे